नमस्कार माननीय प्रधानमंत्री सर माझे नाव तेजस सुजय हा केंद्रीय विद्यालय कंजिकोड कर्नाकुलम संबा हंगा यत्ता नवी शिकता मजो प्रश्न असा असा की हार्डवर्क आणि वर्क हातून चढ गरजेचे किती वा बेस बऱ्या परिणामा खात्री दोन्ही गरजेचे असा काय देव बरे करू सर देव बरे करू सुजय माननीय प्रधानमंत्री सर सर वर्क विषयी तो विचारतो हार्डवर्क आणि वर्क विषयी तुम्ही सगळ्यांनी भरगेपणात एक गोष्ट वाचली असतली सगळ्यांनी नक्कीच ती वाचल्याच हजे स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क किने ते तुमक लक्षात येतले हा ती गजल ऐकल्या एका लहानशा मडक्यात उदक आशिले ते उदक खोल आश्ले तिथल्या थंय कावळो पावता आणि त्या कावळ्याक ते तान लागिल्ली आसता ताका उदक ते पिऊचे दिसता पण ताजी चोच मेरेन पावना उदक मागीर या कावळ्यान ल्हान ल्हान फातर एकठांय केले त्या मडकेन घाले ल्हव 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 ते उदक वयर आले आणि उपरांत ते उदक त्या सहज रितीन पिवपाक मेळ्ळें ऐकले नी ही गजाल काणी हा तुम्ही किती स्मार्ट वर्क काय हार्ड वर्क आणि पळत जे ही काणी बरली ते आशिल् तो कावळो बाजारात वचून स्ट्रॉ घेऊन येतो आशिल् पळत काही लोक असतात जे फक्त वर्क करीत राहतात पण काही लोक असे असतात की ज्यांच्या जिणेत वर्क म्हणजे किती ते नसतात काही लोक असे असतात जे हार्डवर्क करतात पण स्मार्ट करतात आणि कां लोक असे असतात की जे स्मार्टली हार्डवर्क करतात देखून कवळो लेगीत आमका हेच शिकतात की स्मार्टली हार्डवर्क कसे करप आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकान हे काम कसे करप ता लक्ष केंद्रीत करूंक जाय आपले प्रत्येक काम महत्वाचे असतं ते काम करतातले बारकाबे लक्षात घेऊ जाय तुम्ही पळलं की काही लोक एखाद्या गजालीची माहिती करून घे नास स्वतःची बुद्धी वापरू लागतात कितले कष्ट करून तांना अपेक्षित परिणाम मेळच ना एक जुनी गजाल याद झाली हा आधी आदिवासी पट्ट्यात काम कर तातून रानात खूप भितर आशिल्या वत व कोणीतरी म्हाका एक जुनी जीप आशिल्ली ताजी तजवीज केली आम्ही सकाळी भायर सरले आमची जीप सुरूच जायना खूप प्रयत्न केले धुकलून पळयली सगळे केले पण जीप कशीच सुरू जाईना सकाळचे सात साडे सात वाज आणि उपरांत एका मेकानिक आपयलो मेकानिक चढान चढ चड़ा दोन तीन मिनटां घेतली आस आसतली, ताने ती जीप सारखी केली आणि म्हणपाक लागलो सायब दोनशे रुपये दिवचे लागतले हा म्हटले अरे बाबा दोनच मिनिटांचे काम आणि दोनशे रुपये कसे तर ताणे सांगले की साहेब दोनशे रुपया हे दोन, दोन मिनटांच्या कामा फाटल्यान म्हजो पन्नास वर्षाचा अणुभव असा जे एखादे हार्डवर्क करतात ती जीप सुरू जायनाशिल्ली पण त्या मेकॅनिका थंय स्मार्ट वर्क केले दोन बोल्ट थोडेशे टाईट केले ताका दोन तीन मिनटां लागल्या असतली पूण ते स्मार्ट कामा खातीर स्मार्ट वर्का खातीर गाडी सुरू जाली सांगायचे तात्पर्य इतलेच की कांय गजाली चड कश्ट घेवन जायनात तुमी पळलं आसतले की कांय पैलवान आसतात जे आपापल्या क्रिडा प्रकारांत प्रवीण आसतात प्रशिक्षक असतात ते त्यांची ताक वळखतात म्हणजे समजा विकेट किपर झाले त्या विकेट किपरात बाग घेऊन तासांनी म्हणजे कितलेशेच तास बेशे उभे असतात पण आमच्या वर्गात एखादी चूक केली जाल्यार शिक्षकान तुमचो कान धरून जर तुमकां सकल बसले जाल्यार जो वेदना जातात जातात काय नाही हे सगळे सायकोलॉजिकल असतात फिजिकल असतात कारण कान धरून पायांनी सकल बसचे असतात त्रास जातानी पण हो जो विकेटकीपर असता ताकाय तसेच रावचे पडटा पण तो ताज्या प्रशिक्षणचा एक भाग असता ताकाय तासन तास प्रशिक्षक उभं दवरता जाका लागून हळूहळू ताजे मसल्स घटमूट जाता आणि एक विकेटकीपर म्हणून तो बरे काम करपाक लागता जर बॉलर असत म्हळ्यार गोलंदाज असत जाल्यार ताका या पद्धतीची गरज नासता ताका दुसरी शैली जाय कडून तशी तयारी करून घेतात आणि म्हणूनच जे गरज असा जे आवश्यक असा तिर लक्ष केंद्रीत करूंक जाय जी गजल आपल्या खातीर बरी आसा तीच करूंक जाय कदाचित ती गजल साध्य करपाक खूप कष्ट करचे लागत तातून फिजिकल काम असत एथलेटा बशेन धावत धावपचे असत अमके करा तमके निरोगी जीण खातीर एखादी गजल जर साध्य करची असत जाल्यार ताचे खातिर विशेष आणि खास प्रयत्न करचे लागतात आणि हा समज प्रत्येकाक असता तसे करत तका परिणाम परिणाम निकाल की मेळटात जर एखादो गोलंदाज तयार आसा पूण तागे स्नायू तंदुरुस्त नासत। तर ताका गोलंदाजी करपाक येतली तो कितल्यो ओरी घालतलो जे वेट लिफ्टिंगात असतात तांकां वेगळे तर स्नायू मजबूत करचे पडटात ते सुद्धा कष्ट करतात पण ते आपल्या हुशारीन मेहनत करतात आणि जेन्ना आमची मेहनत आणि हुशारी एकठा येता तेन्नाच आमकां जाय तशे ताचे परिणाम मेळटात ता। देव बरें गुरू बहुत बहुत धन्यवाद